तुवें एनी हांव योगाच्या निमित्तान सुद्दां तूं पावराचेर गेलो, पूण हांवें तूं इकारला म्हणून सांगता हांव. पावर टॅरीफ जो आहा पळय मरे, ही जी आर सी ठरयता, जॉयंट रेगुलर जॉयंट JERC JERC ठरयता, जॉयंट इलेक्ट्रिसिटी रेगुलेटरी ऑथॉरिटी ठरयता. हे फक्त सरकार ठरयना, आनी हो पावर टॅरीफ ठरयता आसतना केंद्र सरकारा कडल्यान आमकां हाजी सबसिडी कितली मेळटली हेंय बी ठरोवपाचें आसता. आमी जर पावर टॅरीफ वाडयलो ना, स्टेटूच जर सबसिडी दीत रावली लोकांक, जाल्यार केंद्र सरकाराच्यान म्हणणें आसा भाई तुमकां आनी आमी सबसिडी कित्याक दिवपाक जाय, तुमचे कडेन एक्सेस पयशे आसा जे तुमीच सबसिडी दिता. आज जो आमी रेट वाडयला पळय न्ही, तेजो सामान्य मनशाचेर तसो तेज्या पूर्ण बिलांत जर म्हटलो जाल्यार म्हाका दिसता 8 ते 10 रुपया हेज्या वेळ जावचो ना, 0.90 पयशे फक्त, 1 रुपयाय न्ही, 60 पयशे ते 90 पयशे तेज्या पर युनिटाचेर वाडटा. ॲक्च्युली जो वाडटलो तो थोडोसो कमर्शियल हेजेचेर चड वाडटा, त्या खातीर सामान्य मनशाचेर हेजो बोजो कांयच पडना. आनी आमी जर तशें पळयत जाल्यार फाटल्या 5 वर्सांच्या टॅन्युअरांत म्हाज्याच हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत 2000 कोटी रुपया आमी पावर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाक घातले ऑलरेडी. आनी पावर इन्फ्रास्ट्रक्चर आमी सगळें अंडरग्राउंड केबलिंग, नवीन ट्रान्सफॉर्मर हें तें सगळें केलां. आतां आमकां बरी जर तुमकां म्हणजे कशें मात्ती लायट आमकां बंद जाली जाल्यारूय उपकारना, आनी आमकां मातशें बील वाडलें जाल्यारूय उपकारना. दुसरे वटेन आमी रडटा, लायट गेली म्हणुनूय रडटा, आनी मातशें बील वाडलें तशें जावचें ना. खंय तरी आमी हेजो मातसो वाडला पळय हेजी सहन करची पडटले. आनी आफ्टर ऑल आमी तेंचे म्हणजे JERC हेज्या रेटा प्रमाणे केल्या उपरांत इन फ्युचर आमकां गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान मोर दॅन 2500 करोड्स रुपीज ही आमकां सबसिडी मेळूं शकता. हो जर रेट आमी वाडयलो ना जर आसत जाल्यार ती आमकां मेळची ना, वीच इज अ लॉस फ्रॉम बोथ द सायड. त्या खातीर आमकां हो रेट जो वाडोवपाचो पडला पळय न्ही, फाटल्या JERC ची मिटींग जाल्ली तितूर ठरलेलो हो रेट आसा. म्हाका दिसता सामान्य मनशाचेर एका व्हडलोसो बोजा पडचो ना हेजे हांव सांगूं शकता. ही सबसिडी आमचे प्रपोजल्स आतां वयतले इन अ कमींग इयर. आमकां हे सगळे पयशे जे आहा पळय हे आमी रिकवर करपाक, आनीक आमकां इन्फ्रास्ट्रक्चर करपा खातीर एडिशनल 3000 कोटी रुपया घालपाक जाय, ताजी सरकाराची तयारी आहा. एके वटेंतल्यान आमी म्हणटा की कार्बन फुटप्रिंट जर झिरो करपाक जाय आसत, लोक जे जनरेटर्स आनी खूब मोठ्या प्रमाणांत चलयता ते आमी रिप्लेस कर, म्हणजे खूब इंडस्ट्रियल आसतली सगळे कडेन. तशें जर पळयत जाल्यार गोंय हे एकमेव स्टेट आसा जेणी पयली अंडरग्राउंड केबलिंग आपल्या लोकां खातीर केलां, घरांनी दिवपाक, इंडस्ट्री दिवपा खातीर मागीर केलां. तुमी जर पळयशे आहात पेडण्या पासून काणकोण पर्यंत आमी हे उलटे बाकीच्या स्टेटींनी इंडस्ट्रियल दिवपा खातीर पयली अंडरग्राउंड करतात. आनी तुमी जर रेट कंपेर केले कंपेरिजन विथ द नेबरिंग स्टेट महाराष्ट्र आनी कर्नाटका, आमचे कितलेशेच कमी आसा. तिसरी गजाल हांव कळपाक जाय म्हणून सांगता, आमी शटडावन हो प्रकार जो आहा पळय न्ही रे, शटडावन हो प्रकार गोंयकारांक खबर ना. तुमी सायडीकच्या राज्यान वचून पळयात ते तुमकां सांगतले आमच्या कडेन आयज शटडावन आहा म्हणून. शटडावन म्हणजे कितें, सामान्य मनशाक शटडावन हो खबरूच ना. ते सांगता आयज सकाळीं आमची 8 लायट वयतली पळय न्ही, सकाळीं ती सांजा 7 वयतली, कित्याक काय म्हटल्यार ते म्हणटा आयज शटडावन आहा. आमी शटडावन थंय इंडस्ट्रीनी घेवपाक लागलेले आहा. शटडावन हो सामान्य मनशाक प्रकारूच खबर ना. सायडीच्या राज्यान गेल्यार कळटले पूर्ण दीस दीसभर लायट जे आहा पळय न्ही, शटडावनाच्या नांवा सकयल बंद आसता. गोंयांत तशें आमी करिना केन्नाच, आमकां करपाचेंय ना. आमकां इंडस्ट्रीक एकदां सफर जाता म्हणून म्हणटा, आमकां हें जर सगळें इन्फ्रास्ट्रक्चर जर सुदरिलें, इतक्या मोठ्या प्रमाणांत आमी पयशे इनवेस्ट केले ताजोय विचार करपाक जाय. आनी आतां वाडयला तो 0.60 पयशे ते 90 पयशे हाज्या वयली कडेन लेट सामान्य मनशा खातीर वाडूंक ना.